सीज करण्यात आली आणि आता अगदी कले 3 आठवड्यापूर्वी तर माझे सर्व जे राहते घर आहेत प्रॉपर्टी आहे ती मोकळे करावी असा आदेश ईडीच्या माध्यमातून काढला गेला. म्हणजे मला बेघर करण्याचाही प्रयत्न केला. माझ्या अकाउंटवरचे सर्वच सर्व पैसे माझ्या फॅमिलीच्या एकूण एक रुपयासुद्धा माझ्या अकाउंटला ठेवला गेला नाही, तो सर्व पैसा काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे अजून छळ थांबलेला नाही आहे, परंतु मी हे सगळं सहन करत आलो आहे, संघर्ष करत आलो आहे, जनतेचा मला आशीर्वाद आहे. आणि अशा राजकीय विजनवासात जाण्याची स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मला मदतीचा हात दिला. माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या जयंतराव पाटील असतील, अजय दादा भाऊराव असतील, या सर्वांनी मला या ठिकाणी तिकीट देऊन माझं एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केलं. आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये माझ्या पक्षाचा विस्तार करणं, त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी सारं जो काही अनुभव आहे तो सारथी लावेल, कामाला लावेल. आता भाऊ, अधिकृत व्यासपीठ मिळालेलं आहे. तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला म्हणालात की